दिसंबर 10 तारीख को AICC प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खड़गे साहब AICC प्रेसिडेंट बनने के बाद पहली बार गुलबर्गा शहर में आ रहे हैं। कांग्रेस पार्टी के तरफ से बहुत बड़ा जलसा होने जा रहा है। 10 तारीख को सुबह 10:30 बजे स्पेशल फ्लाइट से खड़गे साहब लैंड होंगे एयरपोर्ट में। वहाँ से 11:30 बजे एयरपोर्ट से लेकर के यहाँ पे रिंग रोड थ्रू रिंग रोड नगरेश्वर स्कूल तक गाड़ी में जाएंगे। वहाँ कहीं भी अगर वहाँ पे नहीं रोकेंगे, नगरेश्वर स्कूल तक गाड़ी में जाएंगे। नगरेश्वर स्कूल से एक प्रोसेशन रहेगा। नगरेश्वर स्कूल से 11:15 बजे प्रोसेशन नगरेश्वर स्कूल से निकलकर NV ग्राउंड तक ये प्रोसेशन रहेगा। और एक बजे नगरेश्वर NV ग्राउंड में बहुत बड़ा जलसा होगा। ये प्रोग्राम है और इस प्रोग्राम में बहुत सारे लोग, एंटायर हमारे, इसका नाम कल्याण क्रांति समावेश रखा गया है। ये मल्लिकार्जुन खड़गे साहब AICC अध्यक्ष बनने के बाद उनको फेलिसिएशन करने के लिए ये प्रोग्राम मुकम्मल किया गया है। और उसके अलावा ये हमारे कल्याण कर्नाटका के जो एरिया है, हैदराबाद कर्नाटका, इसमें ये जो आर्टिकल 371J के 10 साल, क्योंकि 2012 दिसंबर में ये हमारा आर्टिकल 371J पार्लियामेंट में पास हुआ था, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट। अभी ये 10 साल होने जा रहा है। इस 10 साल में बहुत सारे हमारे एरिया के लोगों को इससे फ़ायदा हुआ है, चाहे वो मेडिकल सीट्स हो या सरकारी जॉब्स हो, गवर्नमेंट जॉब्स हो, या हमारे कल्याण कर्नाटका ये डेवलपमेंट बोर्ड से तकरीबन 15,000 करोड़ यहाँ पे आया है 371J के वजह से। और जो 371J ये एरिया को लाने के लिए मल्लिकार्जुन खड़गे साहब का बहुत बड़ा उनका योगदान है, धर्म सिंह साहब का और मल्लिकार्जुन खड़गे साहब का, विशेषकर कांग्रेस पार्टी, UPA गवर्नमेंट, सोनिया गांधी और मनमोहन सिंह, यहाँ पे ये 371J करने में बहुत बड़ा उनका भी योगदान रहा है। तो इसलिए ये पूरा गुलबर्गा शहर AICC ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು 10ನೇ ತಾರೀಕು 10:30 ಗಂಟೆಗೆ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ ಬರ್ತಾರೆ। ಅಲ್ಲಿಂದ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ನಗರೇಶ್ವರ ಸ್ಕೂಲಿಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ರೀಚ್ ಆಗ್ತಾರೆ। ಅಲ್ಲಿಂದ ಮೆರವಣಿಗೆಯ ಮುಖಾಂತರ ಬಂದು ನಮ್ಮ NV ಗ್ರೌಂಡಿಗೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಸಭೆ ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ। ಯಾಕಂದರೆ ನಡು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಯಾಕಂದರೆ ನಡು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಗಾರ್ಲ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಈಗಾಗಲೇ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಅಂತ। ಎಲ್ಲಿ ದಯಮಾಡಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ, ಯಾರೂ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಗಾಡಿ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ, ಡೈರೆಕ್ಟ್ ನಗರೇಶ್ವರ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತದೆ ಗಾಡಿ। ಅಲ್ಲಿಂದ ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ಬರೋ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ಬೋದು, ಹೂವಿನಾರ ಹಾಕ್ಬೋದು। ಸಾಕಷ್ಟು 371 ಕಲಂ J ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಒಬ್ಬ ನಾಯಕರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲ ಗುಲ್ಬರ್ಗಾದ ನಾಗರಿಕರು, ಅಭಿಮಾನಿಗಳು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಅವರ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಮತ್ತು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿ ಈ ಸಭೆ ಬಹಳ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೇನೆ। ನಮಸ್ಕಾರ।